पुढे मुंबईला पोहोचणार करोडो मराठा बांधवांना घेऊन मनोज तरंगे पाटील मराठा समाजाच्या असणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना होत आहे. आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी मनोज तरंगे पाटील यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येते, परंतु या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे लाखो मराठा बांधव आहेत त्यांच्या पोटासाठी त्यांना लागणाऱ्या अन्नासाठी या ठिकाणी सकल मराठा बांधव प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोर्चा किंवा मोर्चेकडे पोहोचत आहेत त्या ठिकाणी भाकरीची चटणीची पाणी सगळी व्यवस्था केली जाते. आपण जर पाहू शकत असाल तर माझ्या पाठीमागे रिक्षा आहे, त्या रिक्षामध्ये हजारो भाकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या हजारो भाकरी या ठिकाणी पिंपरी चिंचवड सकल मराठा बांधव यांच्या वतीने या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत बंधू, काय सांगाल की थोडा थोडा मनोज तरंगे पाटील हजारो लोक त्यांनी सोबत असतात, लाखो लोक असतात, आणि ह्या भाकरी कशा पद्धतीने संकलित करण्यात आलेल्या आहेत, काय म्हणून जय जाऊ जय शिवराय. मनोज तरंगे पाटील हे आपल्या महाराष्ट्रातील एक सामान्य शेतकरी वर्गातून येऊन आपल्या सर्व समाजासाठी एवढं गरीब असताना आपल्या पिंपरी चिंचवडमधील सर्व गरीब जनतेने मध्यमवर्गीय जनतेने सर्व फुल नाही पुलाची पाखरी म्हणून जमा केलेले आहे. हे सगळं सर्व घरातील बनवलेल्या भाकरी आणि सर्व जमा करून इथे आपल्या मोर्चासाठी येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी खारीचा वाटा म्हणून सर्व गोष्टी जमा करून आणलेल्या आहेत. आपण पाहू शकताय की अगदी दादाला त्या ठिकाणी भरून आलेलं आहे. माझ्या पाठीमध्ये आपण पाहणार असाल पाण्याच्या बाटल्या पाहू शकतोय, हजारो पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. आपण जर पाहू शकत असाल तर त्या पाण्याच्या बाटल्या त्या ठिकाणी आहेच आहे, परंतु बोलताना त्या दादाला का भरून आलं, काय गरीब म्हणलं की ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या राजकीय सभा असतात त्या ठिकाणी कशा पद्धतीने लोकांना जमा केलं जातं, परंतु ही जी भावना या ठिकाणी बोलताना येते ही कुठे पैसा देऊन आणलेली लोक नाही, ही स्वतःची तळमळ आहे, स्वतःचे प्रश्न आहेत जे मार्गी लावण्यासाठी स्वतःचा पदरमोड खर्च करून या ठिकाणी या मोर्चात सहभागी होत आहेत. कॅमेरामॅन भरुदास शिवराय सह मी अतुल परदेशी, आपला आवाज पिंपरी चिंचवड.